रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार शरद पवार यांचे नातू राष्ट्रवादीचं तरुण तडफदार नेतृत्व युवा वर्गामध्ये रोहित पवार यांची फॉलोईंग मोठी आहे रोहित पवार भाजपच्या गड्याला सुरुंग लावून त्यावेळेच्या फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून आमदार झाले पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळालं मवियाचं सरकार असताना आणि आता विरोधी भागावर बसल्यावर रोहित पवार तितकेच आक्रमक दिसत रोहित पवार हे अनेकदा त्यांच्या भूमिकांनी मन जिंकत असतात यावेळीही का असंच काहीतरी घडलंय अलीकडेच प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार असतो असं म्हणत त्यांच्यावर टीका केली होती या टीकेला रोहित पवार यांनी जसं उत्तर दिलंय त्या उत्तरानं त्यांच्या कार्यकर्त्यांची मन त्यांनी जिंकली प्रणिती शिंदेवर रोहित पवार काय म्हणाले हे बघू पण त्याआधी प्रणिती शिंदे काय म्हणाल्या होत्या ते ऐका चर्चा होत आहेत समजावतो आहे आता मला माहीत नाही पण हा त्यांचा पहिला टर्म आहे पोरकटपणा असतोच काही जणांमध्ये पुढे थोडा दिवस द्या त्यांना ते मच्युरिटी येईल आता यानंतर रोहित पवार यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले त्यानंतर रोहित पवार यांनी ट्वीट करून या वादावर आपली भूमिका मांडली आणि आपल्या भूमिकेनं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची मनं जिंकली ट्विटरवर रोहित पवार म्हणतात आमदार प्रणिती शिंदे ताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करतायत पण कुणीही नाराज होऊ नये त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळे आपापसात आप वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूया आता रोहित पवारांनी तरी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे पण प्रणिती शिंदे यानंतर काय भूमिका घेतात का हे बघायचंय शिवाय अद्यापही सोलापूरच्या जागेचा प्रश्न आहेच ती जागा कड़े जानार की जागा काँग्रेसकडे जाणार की राष्ट्रवादीकडे याचा निर्णय दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते घेतील असं रोहित पवार आताही म्हणत आहेत तेव्हा अर्थातच इथे शिंदे कुटुंबियांची भूमिका महत्त्वाची असेल राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद